मागील 3 महिन्यापासून जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशानुसार माई सेवा केंद्र बंद करण्यात आलेले आहे, परंतु काल सेतू ॲपद्वारे कलेक्टर साहेबांनी ऑनलाईन फॉर्म दाखल करायला सांगितले आहेत, पण महाऑनलाईनचे जे ऑनलाईन पोर्टल आहे, नागरिक पोर्टल, त्याच्यावरनं आपण फाईल दाखल करू शकतो, परंतु सेतू ॲपचं यूज करण्याचं कारण काय आणि बाकीचे 150 महा ई सेवा केंद्र जे आहेत शहरात कार्यरत, त्यांना त्यांनी बंद करण्यात आलेलं आहे. प्रत्येक वॉर्डामध्ये ते केंद्र कार्यरत आहेत, तर ते प्रत्येक घरी जाऊन डॉक्युमेंट कलेक्ट करून स्वतः सर्टिफिकेट इन्व्हर्ट करू शकतात, पण तसे आदेश जिल्हाधिकारी साहेबांनी देण्यात आलेले नाही आहेत. त्याकरता आम्ही आज निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांकडे आलेलो आहे. मागणी झाली नाही तर काय करणार आहे? मागणी नाही झाली तर आम्ही उपोषणाला बसू. काय नाव सांगा? चंदन सुधाकर एलिस. आज आप लोग यहाँ निवेदन देने के लिए आए हैं, किसी से मुलाकात हुई आपकी यहाँ पर? आम्ही सर्वजण महाई सेवा केंद्र चालक औरंगाबादचे आलेलो आहोत, पण जिल्हाधिकाऱ्यालयामध्ये कोणत्याही अधिकारी आम्हाला आज त्यांची उपस्थिती नव्हती. म्हणजे कलेक्टर साहेब हे मीटिंगला गेल्यामुळं आम्ही थांबलो आहे, त्यांना निवेदन द्यायचं आहे. साहेब यूज तर आम्ही वाट बघतो आहे साहेबांची, आणि नाही आले तर साहेब खाली इन्व्हाइट करून आम्ही पुन्हा साहेबांची भेट घेण्यासाठी उद्या येणार आहोत. काय समस्या? मागणी एवढीच आहे जिल्हा अधिकारी कार्य सरांकडे की आमचे 3 महिन्यापासून माई सेवा केंद्र हे बंद आहेत, आणि आमचा रोजंदारीचा हा खूप मोठा प्रश्न तयार झालेला आहे. सरांनी आम्हाला कमीत कमी महिन्याला 5,000 तरी मदत करायला पाहिजे अशी आमची विनंती आहे सरांना. राज्यातली सर्व सेतू केंद्रे बंद केलेली असताना आपले सरकार सेवा केंद्राच्या धर्तीवर औरंगाबाद जिल्ह्याचंच सेतू केंद्र का रिन्यूअल करण्यात आलेलं आहे? 7 तारखेला त्याची मुदत संपलेली असतानासुद्धा त्याचं केंद्र रिन्यूअल करण्यात येत आहे, यामागे काय असं घोळा आहे? शहरात 150 केंद्र असताना सेतू केंद्राची जिल्हाधिकारी कार्यालयात गरज काय आहे? यामागे काही कळण्याचा अर्थ नाही. शहरातले जे केंद्र आहेत त्यांना जागा भाडेतत्वाची आहे, ऑपरेटरवर पगार निघत नाही आहे, लाईट बिल निघत नाही आहे, आणि तरी इथं सेतूला सगळी शासनाची जागा, शासनाचं लाईट, सगळं शासनाचं देण्यामागं जिल्हाधिकारी साहेबांचा उद्देश काय आहे ते काही माहिती सेवा केंद्र चालकांना आणि जनतेला कळण्यात नाही आहे. राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र आणि महाई सेवा केंद्र हे प्रत्येक वॉर्डामध्ये नागरिकांना सुविधा देण्यासाठी ऑलरेडी या सुविधा चालू असताना औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सेतू सुविधा केंद्र चालू होते. 7 जून 2020 त्यांचा कॉन्ट्रॅक्ट संपलेला आहे, तरी संबंधित कॉन्ट्रॅक्टरनी दुसऱ्या पर्यायाने आता सेतू सुविधा केंद्र ऑनलाईन चालू केलेले आहेत. पण आमचं म्हणणं एवढंच आहे की जर औरंगाबाद शहरामध्ये किंवा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ऑलरेडी इतके महाई सेवा केंद्र आणि आपले सरकार सेवा केंद्र असताना प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरला पुन्हा हा कॉन्ट्रॅक्ट देण्याची काहीच आवश्यकता नाही. ऑलरेडी आम्ही आमचे केंद्र चालवतो आहोत, आम्हाला पेन्शन नाही, PF नाही, बोनस नाही, ग्रॅज्युटी नाही, जे काय खर्च आहे ते आम्ही आमचे करत असतो. तर ह्या सगळ्या सुविधा देण्यासाठी आम्हाला जो अधिकार पाहिजे, जी परवानगी पाहिजे, ती माननीय कलेक्टर साहेबांनी द्यावी एवढी आमची विनंती आहे. कारण ऑलरेडी आम्ही 3 महिन्यापासून पेशन्स ठेवून आहोत, पण आता यापुढे जर अशा प्रकारे जर वे आऊट काढून जर ॲप्लिकेशन्स नागरिकांचे होणार असतील सेतू सुविधा केंद्रामार्फत प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरकडून, तर आम्ही काय करावं? एवढंच आमचं निवेदन आहे की माननीय कलेक्टर साहेबांनी याच्यावर काहीतरी आदेश काढावा आणि